नमस्कार, मी कोकणकडनं सुचिता स्वागत करते तुमचं पुन्हा एकदा माझ्या नवीन आणि मान्सून सीझनमध्ये. सो बघू शकता बॅकग्राऊंडला रस्ते पूर्ण भिजलेले आहेत आणि पावसाचा मौसम आहे. तर आज असाच एक ट्रॅव्हल ब्लॉग करायचं ठरवलं, म्हणजे ठाण्यामध्ये आपल्या उपवन आहे, उपवनच्या पुढे अजून बरंच काही रोड आहे, तर म्हटलं पावसामध्ये एक ट्रॅव्हल करावा आणि म्हणूनच मी हा आजचा ब्लॉग स्टार्ट केलेला आहे. तर तुम्हाला बॅकग्राऊंडला थोडंसं मी आज उपवन दाखवते, सो बघायला विसरू नका माझा आजचा ट्रॅव्हल ब्लॉग. तर बघू शकता तुम्ही मस्त रस्ते पूर्ण पाण्याने भिजलेले आहेत आणि आपण उपवनला जस्ट पोहोचलेलो आहोत. आणि तुम्हाला सांगायचा उद्देश असा आहे की या सीझनमध्ये, मान्सून सीझनमध्ये खूप लोक उपवन फिरण्यासाठी येतात, कारण का ते ठाण्यामधलं मेन अट्रॅक्शन आहे. सो म्हटलं चला आपणही एकदा उपवन फिरून बघूया. इकडे पुढे जर आपण आता ज्या रोडने जातोय ना, तिकडे आपण गेल्यानंतर बोटिंग वगैरे करू शकतो. सो इफ जर कोणाला बोटिंग करायची असेल तर ते बोटिंग देखील करू शकतात. सो मी तुम्हाला जस्ट थोडाफार व्ह्यू दाखवला. आता हा फ्रंट आहे, म्हणजे इथून आपण एंट्री करू शकतो उपवनला. सो बघू शकता खूप छान सुंदर वातावरण झालेलं आहे. सो माझी इच्छा आहे की ट्रॅव्हल ब्लॉग करता करता एकदा उपवनला खाली पण जाऊन येऊया, बघूया काय अजून आपल्याला पाहायला मिळत आहे. सो चला मी तर चालले, तुम्ही माझ्यासोबत एन्जॉय करत राहा, व्हिडिओ पुढेपर्यंत बघत राहा. तर आत्ता मी उपवनच्या या साईडला आलेली आहे आणि इथे मला एक काका दिसले. जस्ट तुम्हाला माहिती आहे की असं पाणी असेल तर मासेमारी खूप केली जाते, तर तसंच मलाही पाहायला मिळालं की ते काका मासेमारी करतायत. म्हटलं तुम्हाला तेही थोडं दाखवते, कारण का पाण्यातले याला वलगण पण म्हणतात आणि कोकणामध्ये याला खूप काही वेगवेगळी नावं आहेत. तर या सीझनमध्ये आहे ना, इकडे मासे पकडले जातात. सो बघूया काकांना मासे मिळत आहेत का. येस, त्यांच्या गळाला कदाचित मासे लागलेले आहेत, कारण जड गळ लागला की मासा. येस, बघू शकता तुम्ही काकांनी फायनली मासे पकडलेले आहेत आणि मलाही पाहायला मिळाले आणि माझ्या व्हिडिओमार्फत कदाचित तुम्ही देखील बघितलं असेल. सो खूप भारी वाटलं उपवनला आल्यानंतर. आता या बाजूला बघू शकता मस्त सुंदर तिकडे पुढे आपल्याला महादेवाची मूर्ती दिसते आणि तिकडे बोटिंग देखील चालू आहे आणि काही मुलं मस्तपैकी स्विमिंगचा आनंद घेत आहेत उपवनमध्ये, कारण पावसामध्ये शक्यतो वॉटरफॉलला जाणं, म्हणजे नॅचरल जे धबधबे असं तिकडे जाणं असं मुलं प्रिफर करतात, मुलं मुली दोन्हीही प्रिफर करतात. सो त्यामुळेच या मुलांना इथे उपवनला येऊन खूप छान असा आनंद घेता येतो आहे आणि तो मलाही पाहायला मिळाला माझ्या व्हिडिओमार्फत तुम्ही देखील बघताय. सो मी आत्ता उपवन तर फिरलेली आहे, खूप झालं उपवन. आत्ता मला पावसाळ्यामध्ये, जसं मी तुम्हाला म्हटलं की मला ट्रॅव्हलचा आनंद घ्यायचा आहे, तेही गाडीवरून स्पेशली. सो तो आनंद घेण्यासाठी आत्ता मी इकडून निघत आहे आणि मी पुन्हा जाणार आहे मस्तपैकी सुंदर ठाण्यातल्या रस्त्यांचा आनंद घ्यायला. चला तर मग जाऊयात आपण सुद्धा. म्हणजे ट्रॅव्हल ब्लॉग आहे त्यामुळे मी ऑलमोस्ट गोष्टी अशाच बोलणार आहे तुमच्यासोबत गाडीवरूनच. तर उपवनवरती आपण बघितलं मुलं मस्तपैकी आहेत ना, पोहत होती आणि त्याचबरोबर आहेत ना मी गळ्याने मासे काढणारा माणूस पण दाखवला आणि त्याला मासे लागलेले हे सुद्धा दाखवलं, कारण या टायमाला वलगणीचे मासे खाण्याची मजा खूपच भारी असते. तर त्यामुळे मी त्याही गोष्टी तुम्हाला शेअर केल्या आणि आता माझं ट्रॅव्हल तर चालूच आहे. मी ठाणा फिरते म्हणजे, सो थोडं थोडं मी जो ट्रॅव्हल करेन जिथून जाईल तो सगळं तुम्हाला दाखवणारच आहे, त्यामुळे व्हिडिओचा आनंद घेत राहा माझ्यासोबत.
आता आपण उपवन सोडलेला आहे. आता आपण मे बी वर्तकनगरच्या साईडला जातोय. आता इकडे वरती गेल्यानंतर आपल्याला येऊर लागतं. आपण वरती नाही जाणार, आपण सरळ चालतोय. सो तुम्हाला फक्त जस्ट दाखवते इकडे वरती येऊर आहे. आपण सरळ सरळ चालतोय. वातावरण बघता इतकं सुंदर झालेलं आहे, म्हणजे पाऊस मगाशीच पडून गेला आणि ढग खाली उतरत म्हटल्यानंतर थोड्या वेळात पुन्हा पाऊस पडणारच आहे. त्यामुळे बॅकग्राऊंड खरंच खूप क्लायमेट भारी आहे. मी मान्सून आणि माझी गाडी, असा माझा ट्रॅव्हल चालू आहे. समर्थांचं मठ आहे, बघू शकता तुम्ही श्री स्वामी समर्थ मठ. आणि कॅन्टीनच्या जस्ट पुढे आहे ते. चला तर मग ठाण्यामधले वागळे इस्टेट साईडचे रोड मी आज फिरले, म्हणजे गाडीवरून खास करून ट्रॅव्हल केला. पावसामधून खूप जास्त भारी वाटलं आणि एन्जॉयसुद्धा केला. आता मी बॅक टू होम, म्हणजे आता घरी जाण्याच्या वेने आहे. हे नवीन सर्कल झालेलं आहे, ते ठाण्यातल्या वागळे इस्टेटल्या लोकांना माहीतच असेल. खूप छान आहे, रात्रीच्या वेळेस इथे फोटो सेशन देखील केलं जातं. खूप छान लाईट वगैरे आहे इथे, मस्त एकंदरीत मस्तच आहे हे जे आत्ता बनवलेले आहे ते. सो चला आता मी घरी चालले. शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया लवकरच नवीन अशा ब्लॉगमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. बाय बाय.